नमस्कार मित्रांनो, ऑडिओ बुक क्लबवर आपलं हार्दिक स्वागत. मी शबाना मुला, एक्स आर जे ऑल इंडिया रेडिओ कोल्हापूर. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी मी आपली सदैव ऋणी राहीन आणि प्रार्थना करेन की तुमचं आयुष्यही सदा सुखाचं आणि भरभराटीचं जावं. आज मी तुमच्यासाठी एक व्यक्तिचित्रण आणलेलं आहे. हे व्यक्तिचित्रण अशा अवलियाचं आहे ज्यानं मनुष्य जातीवर निखळ प्रेम केलं. ही व्यक्ती लेखकाच्या गावात राहणारी, लेखकानं अगदी जवळून पाहिलेली. पुन्हा एकदा आपल्या स्मृतींच्या आधारावर त्यांनी त्या व्यक्तीला जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. लेखक आहेत प्राध्यापक उत्तम सोनपारखे. आमच्या विनंतीवरून पुन्हा एकदा आमच्या चॅनलसाठी लेखकांनी आपली बालपणीची आणखी एक स्मृती आम्हाला बहाल केली, त्यासाठी मी त्यांचं परत एकदा अगदी मनापासून आभार मानते. चला तर मग या व्यक्तिचित्रणाकडे वळूया. याचं शीर्षक आहे शादूल. शादूल. प्रत्येक गावात एखादा हरकाम्या असतो, तसा आमच्या गावातही आहे. त्यानं कधी शाळेत जाऊन औपचारिक शिक्षण घेतलं नाही, पण व्यवहाराच्या शाळेत तो खूप शिकला. वडिलांचं छत्र हरवलेलं हे पोर त्याच्या आईनंच वाढवलं. चुलता म्हणून मौलासाहेब यांची करडी नजर तेवढी त्याला त्याच्या वाढत्या वयात लाभलेली होती. लहानात लहान होणं, शहाण्यात शहाणं व म्हाताऱ्यात म्हातार होऊन जाणं हे शिकावं तर या पोराकडून. अशा या हरहुन्नरी पोराचं नाव होतं शादूल. अपार कुतूहल घेऊन गावभर फिरणारं हे अल्लड पोर पुढे जाऊन सर्व गावाचं आवडतं होईल असं कधी कुणाला वाटलंही नाही. पण त्यानं आपल्या अफलातून कार्यशैलीनं व निर्व्याज प्रेमानं सगळ्या गावाला आपलंसं केलं आणि गावानंही त्याला आपलं मानलं. आज घडीला 50 जवळ करणारा शादूल लहानपणी जितका गावाच्या कौतुकाचा विषय तितका तो आजही आहे. मी बऱ्यापैकी मोठा असताना एक 8-10 वर्षाचं चुणचुणीत पोर सर्व गावभर फिरायचं. सामान्य मुलांपेक्षा मोठं डोकं, उंच व रुंद कपाळ, हाडामासाने ठोसर, रुंद पाय, चाळ्याच्या दोन्ही बाजूला व कपाळाच्या मध्ये डागलेल्या मोठ्या व स्पष्ट गोल खुणा, हा पॅन्ट आणि मळकट ओबडधोबड 1-2 गुंड्या तुटलेला बुशर्ट. शरीरानं राकट वाटत असला तरी मनानं मृदूल असणारा हा शादूल पायात भिंगरी असल्यागत गावभर फिरायचा. त्याला कुणी परक समजत नव्हतं व तो कुणाला परक मानत नव्हता. कुणाच्याही घरी जाऊन जे असेल ते कच्चं ओलं दोन घास खाण्यापिण्याचं त्याला कधीच वावड नव्हतं. जात धर्म तर त्याला माहीतच नव्हता जणू. त्याच्या आईचं नाव सायबनबाई. ती मोलमजुरी करायची. रणकी मुंडकी म्हणून गावातल्या कोण्या आईबायांनी काही दिलं तर पदरात झाकून आणायची. उसणं पासणं करायची. एकुलते एक लेकरू म्हणून शादूलवर तिचा भलता जीव होता. कधी कधी त्याला शोधायला निघायची, याला त्याला विचारायची, मेरा शादूल दिख्या क्या इधर, गंगाबाय माझा शादूल आलाय का इकडं. मारुतीच्या पारावर खेळणाऱ्या पोरांजवळ येऊन म्हणायची, पोरभ माझा शादूल आला होता काय रे इकडं. मायेच्या ममतेनं व्याकुळ झालेली सायबनबाई कासावीस होऊन त्याला इथं तिथं शोधायची. पण हा पठ्ठ्या वेळेवर सापडणं म्हणजे आश्चर्यच. हातात एखादी फोग घेऊन फुलपाखराच्या मागे फिरता फिरता शादूल गावाच्या पूर्वेला गेला का पश्चिमेला हे सांगणं महाकठीण असे. एखाद्या आळीत शेजाऱ्या पाजाऱ्यांची भांडणे सुरू झाली, त्याचा आवाज शादूलच्या कानावर पडला की ही स्वारी तिकडे जाई. जोपर्यंत भांडणारे शांत होणार नाहीत तोपर्यंत त्याचा मुकाम तिथेच असे. गावात कोणत्या आळीत कोणाचं जमतं कोणाचं जमत नाही याची त्याला पुरेपूर माहिती असे. गावात ग्रामसेवक आले, तलाठी आले की गावातली माणसं जमत. मग शादूल तिथे बसून मोठ्या माणसांचं बोलणं ऐकत राही. शाळेत गुरुजी आले की तो तिकडे जाई व कोणकोण मुलं शाळेत आले नाहीत याची चौकशी गुरुजींकडे करू लागे. शाळेच्या हजेरीपटावर नाव नसणारा हा शादूल त्या गैरहजर मुलांच्या घरी जाई व त्यांच्या आई वडिलांना बोलून त्यांना शाळेत पाठवण्यास सांगत असे. काही वेळा स्वतःच मुलांना शाळेत घेऊन येईल व त्यांना गुरुजींच्या हवाली करून टाकी. स्वतःच्या भविष्याविषयी अनभिज्ञ असणारा शादूल गावातील दुसऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी गरीब पालकांशी बोलू लागे तेव्हा गुरुजींचं काम तर हलकं होऊनच जाई.
त्याही पेक्षा लोकांना त्याचं अधिकच अप्रूप वाटू लागे। जसजसा हा शादूल मोठा होऊ लागला तस तसा गावातल्या लोकांच्या सुखदुःखात भाग घेऊ लागला। कुणाच्या घरी कुंकू टिळा लग्न जावळ बारसं असलं की त्याची उपस्थिती तिथं आवर्जून राहू लागली। जो कोणी काम सांगे ती कामे तो तत्परतेने करू लागला। विशेषतः स्वयंपाक करण्यात त्याची रुची दिसू लागली। मग काय, बुंदीसारखे तळवले जाणारे पदार्थ तो लिलया हाताळू लागला। एक एक करत त्यानं आता स्वयंपाकाचं पूर्ण तंत्रच अवगत केलं आहे। आज 4-5 सहकारी घेऊन हजारोंच्या पंक्ती उठतील एवढं स्वादिष्ट जेवण तो बनवत असतो। त्याला तशी निमंत्रणही येत असतात। यातून आता त्याला 4 पैसेही मिळत आहेत। स्वयंपाक शिकण्यासाठी त्याने कोणाला गुरु बनवलं नाही, तर तो या पाककलेच्या प्रांतातला स्वतःच स्वतःचा गुरु झालेला आहे। कोणाच्या घरी दुःखाचा प्रसंग ओढवला तर शादूल तिथं दिसला नाही असं सहसा कधी घडतच नाही। रक्तमासाचे नाते नंतर येतील, पण हा गडी तिथं सर्वात अगोदर पोहोचतो। इथं त्याला नातं गोतं धर्म जात महत्वाची वाटत नाही, मित्रशत्रू कळत नाही, त्याचा त्यात कुठला स्वार्थही असत नाही। कोणाचंही दुःख असो ते पाहून त्याच्या शरीरात निर्माण झालेल्या मानवी संवेदनाशी तो प्रामाणिक राहतो। अत्यवस्थ रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्याच्या घटाटोपात तो कधीच कमी पडत नाही। गरिबीमुळे ज्यांच्या नशिबी दवाखाना नसतो अशा वृद्ध रुग्णांच्या खाटेजवळ बसून त्यांना हिम्मत देण्यात त्याला कमालीचा आनंद मिळतो। यदा कदा काही अघटित घडलंच तर मड्याला बसवतो, 4 लोक घेऊन मसण खोदायला जातो, सरणाची लाकडं रचण्याचं कामही तोच करत असतो। मरण घरी घरचीच माणसं जेव्हा नाकाला कापड लावून उभी असतात तेव्हा हा जर्जर झालेल्या मृत शरीराला पुढे होऊन आंघोळ घालतो। कोणाचीही अंत्ययात्रा असो त्यात दुःखी अंतकरणाने सहभागी होतो। यागामी लोक त्याला इनामही देतात, इतकाच तितकाच इनाम मिळावा अशी तो कधीच कुणापुढे वाच्यता करत नाही, आणि तशा मोठ्या इनामाची त्याला कधी अपेक्षाही नसते। गावातील कोणत्याही लग्न समारंभात ढोल ताशांच्या आवाजाने तो दिवाना होतो, पण बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना हे लांछन त्याला कोणी लावू शकत नाही। आज शादूल मोठा आहे, त्याची मुलंबाळंही मोठी झालेली आहेत, पण आजही तो गावातील म्हाताऱ्या आईबाईला माय म्हणतो। कुणाला दादा, कुणाला भाभी, तर कुणाला पाटील म्हणून गावभर फिरतो। दर शुक्रवारी जाळीदार गोल टोपी घालून हकाणी साहेबांच्या दर्ग्यात नमाज अदा करत असतो। ईदच्या दिवशी नवे कपडे घालून उत्साहानं वावरतो। मोहरमच्या महिन्यात स्वतःच स्वतःला व्यस्त करून घेतो। दिवाळी दसरा बैलपोळ्याच्या सणातही त्याच्या उल्हासात कमी पडत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो की अण्णाभाऊ साठेंची जयंती, त्यात तो हिरिरीने भाग घेतो। गावातला कोणताही सण उत्सव व सुख दुःखाच्या प्रसंगातली त्याची तत्परता कोणालाही भावते। आज हा शादूल आमच्या गावातील लहान मोठ्या अबाल वृद्धांना हरकाम्या म्हणून नव्हे तर आता मोर काम्या म्हणून जास्त आवडतो। असा हा शादूल। हे व्यक्तिचित्रण कसं वाटलं तुम्ही आम्हाला जरूर कळवा, तुमचे अभिप्राय आमच्यासाठी अमूल्य आहेत। मित्रो, तुम्हीही साहित्य लेखन करत असाल तर ते तुम्ही मला पाठवू शकता, मी ते माझ्या आवाजात माझ्या चॅनलवर सादर करू शकते। व्यक्तिचित्रण असेल, कथा असतील, कविता, ललित लेखन असेल, प्रवास वर्णन किंवा एखादं बालसाहित्य असेल, हिंदी मराठी इंग्रजी उर्दू या भाषांमधलं साहित्य तुम्ही मला पाठवू शकता। त्यासाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर माझा ईमेल आयडी आणि माझा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवर दाखवत आहे, कृपया तुम्ही संपर्क करा आणि तुमचं साहित्य मला मिळेल, मी ते माझ्या चॅनलवर सादर करू शकते। आता मी इथंच थांबते, पुन्हा एखाद्या रोचक कलाकृतीसह हजर होईन आणि नम्र विनंती, कळकळीची विनंती, घरी रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद मित्र हो, जय हिंद।